भारतीय कोळसा खदान मजदूर संघाने केंद्र सरकार आणि कोल इंडिया व्यवस्थापनाविरोधात आंदोलनाचा बिगुल फुंकला असून देशपातळीवरील अनेक सार्वजनिक उद्योगात कार्यरत कामगार दिल्ली येथे संसद भवनावर धडकणार आहेत. भारतीय मजदूर संघ कामगारांचे हक्क आणि अधिकारासाठी अत्यंत संवेदनशील असून 17 नोव्हेंबरला दिल्ली येथे होणाऱ्या रॅली आणि धरणे आंदोलनात कामगारांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन अखिल भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे केंद्रीय महामंत्री सुधीर गुरुडे यांनी राजुरा येथे पत्रकार परिषदेत केलं आहे. यावेळी अखिल भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे वर्धा व्हॅली कार्याध्यक्ष बादल गर्गेलवाल, महामंत्री जोगेंद्र यादव, उपाध्यक्ष हनुमंते भंडारी, मंत्री अनिल निबरड, संघटन मंत्री आर के श्रीवास्तव, समय्या एक्का पेल्ली, संजय तराले उपस्थित होते. भारतीय मजदूर संघाने कामगारांचं जीवनमान सुधारावं आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण आणि परकीय गुंतवणूक करणे त्वरित थांबवावे. कोल इंडियाने कामगारांची नवीन भरती सुरू करावी या भारतीय मजदूर संघाच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी नवी दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनाला देशभरातून कामगारांची मोठी उपस्थिती राहणार असून वर्धा व्हॅलीतून सुमारे 1000 कामगार या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.